केंद्र सरकारनं नागरिकत्व बिल संसदेत पास केल्यानंतर देशभरात आंदोलन सुरू झालंय. दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठमध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण केली. या निषेधार्थ मुस्लिम संघटनेच्या वतीनं वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड इथं दुसऱ्यांदा मोर्चा काढून निषेध करण्यात आलाय. बिल खारिज करण्यात यावं असं निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आलंय. त्यावेळी बहुसंख्येनं मुस्लिम बांधव मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. संविधानिक असून त्यासाठी हा जो मोर्चा या ठिकाणी निषेध मोर्चा अतिशय शांततेप्रिय मार्गाने एसडीओ कार्यालयावर आलेला आहे. या संदर्भामध्ये आम्हाला असं सांगायचं आहे की जर या देशामध्ये कोणत्या प्रकारची घुसखोरी झाली असेल तर विदेशातला जर नागरिक या देशामध्ये जर येत असेल तर त्याच्यासाठी विजा दिला जात असतो. त्याचा विजा संपल्यानंतर त्याला त्याचा विजा रिटर्न करण्याची त्याला ही नोंद सरकारी दप्तरामध्ये असते. आणि जर समजा असे काही लोक जर घुसखोर झाले असतील, त्याचा विजा संपला असेल, तर इथल्या सिस्टमची ती जबाबदारी आहे की त्यांचा विजा संपल्यानंतर त्यांना रिन्यूअल करून देणे किंवा वापस पाठवणे. यासाठी या देशातील तमाम लोकांना ब्रिटिश धरणे हा या देशातल्या लोकांच्या असलेल्या मूलभूत अधिकारावर गदा आहे. एवढंच नाही तर हा भारतीय संविधानाने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचं उल्लंघन आहे. आणि म्हणून हा जो कायदा झालेला आहे हा असंविधानिक पारित झालेला आहे. म्हणून या देशातील तमाम पूर्ण देशातील संपूर्ण जनतेचे लोक, जाती धर्माचे लोक कुठल्याही मनामध्ये आपला आकस न ठेवता याचा निषेध नोंदवत आहे. परंतु हा निषेधही कशा प्रकारे दडपता येईल यासाठी जे प्रकरण सुरू आहे आणि जामियासारख्या ठिकाणी त्याच्यामध्ये घुसून जर विद्यार्थी जर आपला अधिकार मागण्यासाठी आर्टिकल 19 जर ते संवैधानिक मार्गाने जर आपलं जर मत मागत असतील, अधिकार मागत असतील, तर अशा प्रकारचं जर हे आंदोलन तुमच्या हक्काचं आमच्या या लोकशाहीमध्ये जर याचं दडपशाही होत असेल तर या देशामध्ये लोकशाही आहे की नाही हा विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणून भारतीय संविधानाने ज्या या देशातील मायनॉरिटीज जो कम्युनिटी आहे या मायनॉरिटीज कम्युनिटीमध्ये जैन, बौद्ध, शीख आणि ख्रिश्चन, शीख आणि मुस्लिम हे चारही जे मायनॉरिटीज आहेत, या चारही मायनॉरिटीजमध्ये या भारतीय संविधानामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ आर्टिकल 14 and 15, इक्वल प्रोटेक्शन टू ऑफ लॉ असं जर संपूर्ण या भारतीय संविधानामध्ये आहे तर एका विशिष्ट मायनॉरिटीसाठी तुम्ही वेगळा कायदा नाही आणू शकत. आणि जर एका विशिष्ट मायनॉरिटीचा जर वेगळा कायदा आला तर उद्या दुसऱ्या मायनॉरिटीसाठी होईल. म्हणून या देशातील तमाम लोकांसाठी हा जो कायदा झालेला आहे यांचे SC आहे, ST आहे, OBC आहे यांचं सगळ्यांचं अधिकार अबाधित राहायला पाहिजे. म्हणून आम्ही संपूर्ण कारंजेकरांनी हा निषेध मोर्चा इथं आणलेला असून या न्याय हक्काने आम्ही संविधानिक मार्गाने या ठिकाणी आणलेला आहे. आमच्या भावना ज्या आहेत आम्ही SDO कार्यालयामध्ये SDO साहेबांना दिलेल्या आहेत त्या सरकारपर्यंत त्यांनी पोहोचवाव्यात आणि आम्हाला या संपूर्ण देशातील तमाम नागरिकांना संविधानिक हक्क मिळवून द्यावेत यासाठी आम्ही शांततेप्रिय मार्गाने या ठिकाणी आलेलो आहोत. त्या विरोधामध्ये शांतीपूर्ण मोर्चा आम्ही इथपर्यंत SDOना निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे. जे बिल पास केलं त्यासाठी सरकारने कोणतंही कायद्याची कोणती बाजू न राखता, त्याचं पूर्वावलोकन न करता, कायदेमंडळाचं कोणतंही विशिष्ट मत न घेता सार्वजनिक जनतेच्या विरोधात हा जो कायदा पारित केलेला आहे त्याचा एका विशिष्ट जाती धर्माला त्रास होत नसून सर्व जाती धर्मांतील लोकांना त्यांचे पुरावे हे द्यावे लागणार आहे, त्याच्यामुळे सर्वांना त्रास होईल याकरिता आम्ही याचा निषेध करत आहोत. आणि यापुढेही आमचा अशाच पद्धतीने निषेध राहील. आम्ही त्याच्यासाठी आमच्या परीनं जो काही मोर्चा काढायचा आहे किंवा वरपर्यंत ज्या काही बाबी पोचवायच्या आहेत त्या पद्धतीने पोचवत राहू.